नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोरभिडीचा विशेष भाग पाच पॉईंटमध्ये लोकसभा या विशेष भागातून आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तिथली राजकीय आणि सामाजिक समीकरणं सध्याचं राजकारण अशा महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत तर आज आपण बघूयात विदर्भातला रामटेक लोकसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास हा सुरुवातीपासूनच काँग्रेसमय राहिला आहे पण अलीकडच्या काळात हा गड शिवसेनेकडं शिफ्ट झाला आहे दोन हजार नऊची निवडणूक वगळली तर एकोणीसशे नव्याण्णवपासून इथे शिवसेनेची सत्ता आहे यंदा इथे काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी मिळाली होती पण जात प्रमाणपत्र अवैध असल्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे त्यामुळं त्यांच्या जागी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत तर शिंदे गटानं ही जागा आपल्याकडेच ठेवत काँग्रेसकडून आयात केलेला उमेदवार राजू पारवे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना संधी दिली आहे वंचित आणि एका अपक्ष उमेदवारानं देखील ही लढत चौरंगी केली आहे त्यामुळं दोन हजार चोवीसला रामटेक शिंदे गटाकडेच राहणार की काँग्रेस आपल्याकडे खेचून घेणार नेमकी राजकीय समीकरणं काय असू शकतात रामटेक लोकसभेचा आढावा घेऊयात पाच पॉईंटमधून आपला पहिला पॉईंट आहे रामटेक लोकसभेची भौगोलिक रचना आणि इथली जातीय समीकरणं रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरचा मतदारसंघ आहे नागपूर शहर वगळून जिल्ह्याचा सगळा ग्रामीण भाग रामटेक लोकसभा मतदारसंघात येतो काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी आणि रामटेक अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश होतो रामटेक लोकसभेची प्रामुख्यानं पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करता येते रामटेक लोकसभेच्या पूर्व भागातल्या रामटेक कामठी आणि उमरेड ह्या भागात, भागात पेन्स कोलार नाग आणि कन्हान अशा नद्या वाहतात कन्हान ही या मतदारसंघातली प्रमुख नदी आहे इथे मुबलक प्रमाणात जलसिंचन झालं आहे त्यामुळे इथे बागायती आणि कोरडवाहू अशी दोन्ही प्रकारची पिकं घेतली जातात इथे फळबागाही मोठ्या प्रमाणात आढळतात यामध्ये प्रामुख्यानं संत्री आणि मोसंबीचा समावेश होतो तर कापूस धान आणि सोयाबीन ही पारंपरिक पिकंही इथे घेतली जातात इथे तशी दुष्काळी परिस्थिती नाही आहे मध्य प्रदेशातल्या चौराई धरणातूनही नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो पण काही वेळा पाऊस कमी पडला तर मध्य प्रदेश सरकार या धरणातून पाणीपुरवठा करत नाही तेव्हा मात्र नागपूरच्या ग्रामीण भागात काही प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवते या मतदारसंघात उद्योगधंदे आणि कारखाने फारसे विकसित झालेले नाहीत मात्र मिहान हा मल्टीमिडिया हब याच मतदारसंघात आहे पण याचा स्थानिक तरुणांना फारसा फायदा होत नसल्याचं बोललं जातं हे होतं भौगोलिक रचनेबाबत आता इथली जातीय समीकरणंही विचारात घेऊया या मतदारसंघात कुणबी तेली माळी आदिवासी आणि दलित समाजाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे काटोल सावनेर आणि हिंगणा भागात दलित आणि आदिवासी समाजाचा प्रभाव आहे तर रामटेक भागात आदिवासी आणि कुणबींची संख्या जास्त आहे उमरेड भागात दलित तेली समाज निर्णायक ठरतो तसंच मुस्लिम समुदायही प्रभावी ठरतो रामटेक लोकसभा मतदारसंघातली एकूणच सामाजिक आकडेवारी सांगायची झाली तर इथे दलित सतरा पॉईंट पाच टक्के आदिवासी अकरा टक्के तर मुस्लिम समुदाय पाच टक्के इतका आहे आता दुसऱ्या पॉईंटमध्ये बघूयात रामटेक लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा इतिहास एकोणीसशे एकावन्न बावन्नमध्ये जेव्हा देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हा रामटेक लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता अमरावती पश्चिम मतदारसंघ रद्द केल्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली रामटेक लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते कृष्णाराव गुलाबराव देशमुख पहिल्यांदा रामटेकमधून खासदार झाले तेव्हापासून एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत म्हणजेच तब्बल बेचाळीस वर्ष इथे काँग्रेसची एकहाती सत्ता होती याला एकोणीसशे चौऱ्याहत्तरची पोटनिवडणूक अपवाद ठरली अपक्ष उमेदवार राम हेदाऊ यांनी ही निवडणूक जिंकली होती पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडून देणारा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एको भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव याच मतदारसंघातून निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णवमध्ये शिवसेनेच्या सुबोध मोहिते यांनी पहिल्यांदा काँग्रेसचा हा गड भेदला ते सलग दोन वेळा इथून निवडून आले पण यानंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले काँग्रेसचे मुकुल वासनिक यांनी पुन्हा एकदा हा गड आपल्याकडे खेचून आणला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदी लाटेत मात्र वासनिक यांचा निभाव लागला नाही शिवसेनेचे नौखे उमेदवार कृपाल तुमाने यांनी त्यांचा पराभव केला यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये तुमाने यांनी दुसऱ्यांदा निवडून येत आपली सत्ता बळकट केली आता तिसऱ्या पॉईंटमध्ये बघूयात गतटमची इलेक्शन आणि राजकारण दोन हजार चौदामध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने आणि काँग्रेसचे मुकुल वासनिक यांच्यात थेट सामना झाला होता मुकुल वासनिक हे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री होते तर कृपाल तुमाने हे एस सी आणि एस टी वेल्फेअर समितीचे सदस्य होते दोन हजार चौदाची मोदी लाट आणि काँग्रेस विरोधातली अँटी इन्कम्बन्सी या दोन्ही गोष्टी तुमाने यांच्या पथ्यावर पडल्या त्यांनी मुकुल वासनिक यांचा एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मतांनी पराभव केला कृपाल तुमाने यांना पाच लाख एकोणीस हजार दोनशे चौदा मतं मिळाली तर केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या वासनिक यांना तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे शहाऐंशी मतं मिळवता आली बसपाच्या किरण रोडगे यांनी चौऱ्याण्णव हजार नऊशे एक्क्याण्णव मतं मिळवत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी चित्र काहीसं वेगळं होतं देशात मोदी लाट कमी झाल्याचं दिसून येत होतं त्यामुळं हा गड पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस उत्सुक होती दोन हजार चौदामध्ये पराभूत झालेले मुकुल वासनिक दोन हजार एकोणीसमध्येही रामटेकमधून लढण्यास इच्छुक होते त्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसा जोरही लावला होता पण काँग्रेसमधल्या इतर गटांचा विरोध पाहून स्वतः वासनिक यांनीच आपली तलवार मॅन केली तेव्हा उत्तर नागपूरमधून तीन वेळा आमदार राहिलेले नितीन राऊत हे सुद्धा रामटेकसाठी इच्छुक होते पण तितक्यात त्यांचे एकेकाळचे प्रतिस्पर्धी असलेले माजी आय एस ऑफिसर किशोर गजबिये यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षाकडून त्यांना तिकीट देण्यात आलं दोन हजार अठरामध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत किशोर गजबी यांनी बसपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता दोन एक हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी काँग्रेसच्या किशोर गजबीये यांचा एक लाख सव्वीस हजार एकोणनव्वद मतांनी पराभव केला तुमाने यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सत्तावीस मतं मिळाली होती तर किशोर गजबीये यांना चार लाख अडुसष्ट हजार सातशे अडतीस मतं मिळाली होती आता येऊयात चौथ्या पॉईंटवर या पॉईंटमधून आपण सध्याचं लोकसभा मतदारसंघातलं गटातटाचं समीकरण आणि त्यांची ताकद समजून घेणार आहोत तर रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस शिवसेना आणि भाजप असे तीन पक्ष प्रभावी राहिलेत तर नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची वैयक्तिक ताकद आहे पण दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं त्यांचं तिकीट कापल्यानं या मतदारसंघात भाजप उमेदवारांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याचं राजकीय जाणकार सांगतात याशिवाय इतरही प्रमुख पक्षात असणारे गटतट आणि एकमेकांसोबत न जुळणारं राजकारणही तितकंच प्रभावी असलेलं दिसून येतं रामटेक लोकसभेतला पहिला विधानसभा मतदारसंघ म्हणजे काटोल या मतदारसंघात काका पुतणे हेच एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत दोघंही तुल्यबळ आहेत सध्या इथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख विद्यमान आमदार आहेत तर त्यांचे पुतणे आशिष देशमुख प्रमुख विरोधक आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख यांनी अनिल देशमुखांचा पराभव केला होता याशिवाय भाजपचे काटोल विधानसभा प्रमुख चरणसिंह ठाकूर यांची इथे चांगली ताकद आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कृपाल तुमाने यांना नव्वद हजार तीनशे अडुसष्ट मतं मिळाली होती तर किशोर गजबे यांना अडुसष्ट हजार एकशे पासष्ट मतं मिळाली होती या मतदारसंघातून कृपाल तुमाने यांना बावीस हजार तीनशे तीन मतांचं लीड होतं काटोलनंतर दुसरा मतदारसंघ म्हणजे सावनेर सावनेर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून इथे सुनील केदार यांची एकहाती सत्ता आहे गेल्या सहापैकी पाच निवडणुका सुनील केदार यांनी जिंकल्या आहेत त्यांनी दोन वेळा अपक्ष म्हणून तर तीन वेळा काँग्रेसकडून निवडणूक जिंकली आहे या मतदारसंघात भाजपचे राजीव पोद्दार हे प्रमुख विरोधक आहेत त्याचबरोबर आशिष देशमुख यांची इथे ताकद आहे त्यांचे वडील रणजित देशमुख इथून एकोणीसशे पंच्याऐंशी आणि नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा निवडून आले होते सुनील केदार यांना एन डी सी सी बँक घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामुळं ही जागा सध्या रिक्त आहे या मतदारसंघातून मतदार मतदार दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत कृपाल तुमाने यांना अठ्ठ्याऐंशी हजार एकशे सतरा मतं मिळाली होती तर किशोर गजबिये यांना ऐंशी हजार सहासष्ट मतं मिळाली होती या मतदारसंघातून कृपाल तुमाने यांना आठ हजार एक्कावन्न मतांचं लीड होतं यानंतरचा तिसरा मतदारसंघ म्हणजे हिंगणा भाजपचे समीर मेघे हे इथले विद्यमान आमदार आहेत ते सलग दोन वेळा निवडून आले असून त्यांचा मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे इथे समीर मेघे यांचा प्रमुख विरोधक म्हणून कुणाचंही खास नाव घेता येत नाही या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आलटून पालटून उमेदवार दिला जातो या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना एक लाख पाच हजार सहाशे तीन मतं मिळाली होती तर किशोर गझभी यांना एकोणऐंशी हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती इथून कृपाल तुमानेंना पंचवीस हजार नऊशे एकोणीस मतांचं लीड मिळालं होतं रामटेक लोकसभा मतदारसंघातला चौथा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उमरेड उमरेड हा अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघ आहे इथून काँग्रेसचे राजू पारवे हे विद्यमान आमदार होते नुकताच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय इथून त्यांचे प्रमुख विरोधक भाजपचे सुधीर पारवे होते पण आता दोघंही महायुतीत आले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये सलग दोन वेळा सुधीर पारवे इथून निवडून आले होते या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत कृपाल तुमाने यांना त्र्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती तर किशोर गझबी यांना सत्तर हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मतांवर समाधान मानावं लागलं होतं या मतदारसंघातून कृपाल तुमानेंना बावीस हजार नऊशे सत्तर मतांचं लीड होतं यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कामठी कामठी विधानसभेत भाजपचे टेकचंद सावरकर हे विद्यमान आमदार आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे होमग्राऊंड आहे दोन हजार चारपासून पासून सलग तीन वेळा बावनकुळे या मतदारसंघातून निवडून आले दोन हजार एकोणीसमध्ये पक्षानं तिकीट कापल्यानंतर टेकचंद सावरकर यांना इथून उमेदवारी मिळाली होती काँग्रेसचे सुरेश भोयर हे प्रमुख विरोधक आहेत इथे बावनकुळेंची वैयक्तिक ताकद असली तरी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुरेश भोयर यांनी टेकचंद सावरकर यांना घाम फोडला होता अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी अकरा हजार एकशे सोळा मतांनी सावरकर विजयी झाले होते या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांना एक लाख तेवीस हजार आठशे पंच्याण्णव मतं मिळाली होती तर किशोर गजबीये यांना नव्याण्णव हजार चारशे एकतीस मतं मिळाली होती या मतदारसंघात कृपाल तुमानेंनी चोवीस हजार चारशे चौसष्ट मतांचं लीड घेतलं होतं रामटेक लोकसभेतला सहावा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे रामटेक अपक्ष उमेदवार आशिष जयस्वाल हे इथून विद्यमान आमदार आहेत सुरुवातीला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदे गटासह महायुतीला पाठिंबा दिलाय या मतदारसंघात आशिष जयस्वाल यांची वैयक्तिक ताकद आहे ते शिवसेनेच्या तिकिटावर तीन वेळा आणि अपक्ष म्हणून एकदा असे एकूण चार वेळा आमदार झालेत इथे उद्धव ठाकरे गटाचे विशाल बरबटे आणि काँग्रेसचे राजेंद्र मुळक प्रमुख विरोधक आहे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत कृपाल तुमाने यांना त्र्याण्णव हजार एकशे शहाण्णव मतं तर किशोर गजभिये यांना सत्तर हजार एकशे एकोणीस मतं मिळाली होती इथून कृपाल तुमानेंनी तेवीस हजार सत्याहत्तर मतांचं लीड घेतलं होतं थोडक्यात सहापैकी सहा मतदारसंघात शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनीच बाजी मारली होती आता बोलूयात सगळ्यात शेवटच्या पाचव्या पॉईंटबद्दल सध्याची राजकीय समीकरणं काय सांगतात शिवसेनेकडून कृपाल तुमाने हे रामटेकचे सलग दोन टम खासदार राहिलेले इथे शिवसेनेचा खासदार असला तरी इथे पक्षाची म्हणावी तितकी ताकद नाहीये आजपर्यंत युतीच्या राजकारणात ही जागा शिवसेनेकडं असल्यानं भाजपच्या पाठिंब्यानं इथे शिवसेनेचा खासदार निवडून येत राहिलाय हीच बाब लक्षात घेऊन अगदी शेवटच्या क्षणी कृपाल तुमाने यांनी शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता इथे शिंदे सेनेचं फारसं वर्चस्व नसल्यानं ही जागा आपल्याला मिळावी म्हणून भाजप सक्रिय झाली होती तुमाने विजयी होणार असतील तरच त्यांना उमेदवारी द्या अन्यथा ही जागा आमच्यासाठी सोडा अशी भाजपची भूमिका होती मात्र शिंदे गट ही जागा सोडण्यासाठी तयार नव्हता गेल्या दहा वर्षात भाजपनं रामटेक लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांसह नेत्यांची मोर्चेबांधणी केली होती रामटेक लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच सुटावा यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्या महिन्याभरापासून चर्चा करत होते पण शिंदे सेना अडून बसली होती अखेर या सगळ्यावर तोडगा काढत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली असून इथून उमेदवार मात्र बदलण्यात आला आधी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे आमदार राहिलेले राजू पारवे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ही जागा तेच लढवणार आहेत विशेष म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वतः कृपाल तुमानेही उपस्थित होते राजू पारवे यांची आमदारकीची पहिलीच टर्म असली तरी ते अशोक चव्हाणांचे जवळचे नेते मानले जातात थोडक्यात राजू पारवेंना शिंदे गटात पाठवून पुढच्या वेळी ही जागा आपल्याकडे घेण्याचा प्लॅन भाजपनं केला आहे अशा सध्या चर्चा सुरू आहे इथे शिंदेंचा जरी उमेदवार असला तरी नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या तीन प्रमुख नेत्यांचा इथे चांगलाच होल्ड आहे त्यामुळं ही जागा महायुतीकडूनच जिंकली जावी यासाठी सगळे नेते सर्वतोपरी प्रयत्न करतील आता दुसरीकडं महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर या जागेसाठी काँग्रेस आणि उद्धव गट दोघंही आग्रही होते या जागेवरून काँग्रेसकडून माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आग्रही होते कुणाल राऊतांनी हायकमांडकडे तशी मागणीसुद्धा केली होती किशोर गजबीये देखील पुन्हा एकदा इच्छुक होते पण माजी आमदार सुनील केदार यांनी गजभिये यांच्या नावाला कडाडून विरोध केला शेवटी काँग्रेसनं जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत रामटेकमधून माजी आमदार सुनील केदार यांच्या कट्टर समर्थक रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती पण जात पडताळणी समितीनं रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं त्यामुळं अर्जाच्या छाननीवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द केली पण त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांचं ए बी फॉर्ममध्ये पर्यायी उमेदवार म्हणून नाव असल्यानं त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात आला आहे त्यामुळं आता रामटेकमधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत श्यामकुमार बर्वे हे ग्रामपंचायत स्तरावर राजकारण करत असल्यानं त्यांना रामटेकची किती जाण असेल या संदर्भात मतदारसंघात काहीसं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय वंचितच्या वतीनं भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर चहांदे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहिलेल्या किशोर गझबी यांनी बर्वेंना उमेदवारी दिल्याबद्दल बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय त्यामुळं आता रामटेक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राजू पारवे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे वंचितचे शंकर चहांदे आणि अपक्ष उमेदवार किशोर गझभिये असा चौरंगी सामना रंगणार आहे थोडक्यात विदर्भातल्या या महत्त्वाच्या जागेवर नवीन चेहरा उतरवत काँग्रेसचा नवा डाव खेळला खरा पण जात प्रमाणपत्रामुळं काँग्रेसची अडचण झाली आता सुनील केदार रश्मी बर्वेंचे पती श्यामकुमार बर्वे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील हे निश्चित आहे पण अचानक ठरलेला उमेदवार लोकांना पटेल का की जात प्रमाणपत्राचा मुद्दा काँग्रेससाठी फायद्याचा ठरेल हे पाहणं इंटरेस्टिंग असेल दुसरीकडं भाजपनं देखील ही जागा शिंदेंच्या पाड्यात टाकून तिथे काँग्रेसचाच बंडखोर उभा करण्याचा डाव खेळला आहे त्यामुळं ही निवडणूक नक्कीच चुरशीची होणार आहे तर हे होतं रामटेक लोकसभेचं राजकारण रामटेक लोकसभा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात जाईल याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाच पॉईंटमध्ये लोकसभा हा आमचा विशेष भाग कसा वाटला तेही कमेंट करायला विसरू नका